नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण कालमापन या गणित भाग तीन प्रकरणातील वेळेची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची याचा अभ्यास केला होता। आजच्या पाठामध्ये आपण कालमापन या प्रकरणातील एखाद्या कामाचा कालावधी किंवा एखाद्या घटनेचा कालावधी कसा मोजायचा याचा अभ्यास करणार आहोत। तर तुमच्या समोर फळ्यावर एक उदाहरण तुमच्या पुस्तकातल्या उदाहरण संग्रहातलं मी लिहिलेलं आहे। एक सरकारी कार्यालय आहे, त्याची सुरू होण्याची वेळ आणि बंद होण्याची वेळ या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेली आहे। तर ते कार्यालयाची एकूण वेळ, कामकाजाची एकूण वेळ किती आहे असा प्रश्न विचारलाय। दिलेलं उदाहरण आधी व्यवस्थित आपण वाचून घ्यायचंय। एक सरकारी कार्यालय सकाळी 7 वाजता सुरू होतं आणि दुपारी 3 वाजता बंद होतं, तर ते कार्यालय किती वेळ चालू असते असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे उदाहरण आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो। पहिली पद्धत म्हणजे 12 तासी कालमापनाचं जे घड्याळ आहे त्या घड्याळातल्या वेळेनुसार, आणि दुसरी जी पद्धत आहे ते 24 तासी कालमापन घड्याळाच्या वेळेच्या पद्धतीनुसार आपण हे उदाहरण सोडवू शकतो। पहिली पद्धत जी आहे ते 12 तासी कालमापनाप्रमाणे आपण पहिल्यांदा हे उदाहरण सोडून बघूया। आपलं उत्तर दोन्ही वेळेला सारखंच असणार आहे, परंतु फक्त पद्धती आणि लिहिण्याची पद्धती ही कशी आहे वेगळी आहे। पहिल्यांदा 12 तासी कालमापनाप्रमाणे आपण याचा वेळ कसा काढायचा ते बघूया। तर ज्यावेळेस आपण 12 तासी कालमापन ही पद्धती वापरतो त्यावेळेला दुपारचे 12 आणि रात्रीचे 12 या दोन्ही वेळा प्रमाण वेळा मानून आपल्याला वेळेचा कालावधी मोजायचा असतो। तर या ठिकाणी या कार्यालयाच्या कामकाजाची सुरुवात सकाळी 7 वाजता होते। मग सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत किती तास होतात ते आपल्याला मोजायचे। सकाळी सात ते सकाळी आठ 1 तास, 8 ते 9 2 तास, 9 ते 10 3 तास, 10 ते 11 4 तास आणि 11 ते 12 एकूण किती तास होतात 5 तास होतात। आपण अक्षरशः एका पद्धतीने सकाळी सात ते सकाळी आठ असं लिहून सुद्धा आपण बोटांच्या साह्याने ती वेळ मोजू शकतो। म्हणजे सकाळचे 7 ते दुपारी 12 एकूण किती तास होतात 5 तास होतात। म्हणजे 12 मधून तुम्ही 7 जरी वजा केले, दुपारच्या 12 तून सकाळचे 7 वजा केले तरी देखील आपल्याला हे 5 तास मिळतात। आता दुपारच्या 12 नंतर दुपारच्या 3 वाजेपर्यंतचा कालावधी आपल्याला काढायचा आहे। दुपारी 12 ते दुपारी 3 किती वेळ होतो, तर 12 ते 1 हा 1 तास झाला, 1 ते 2 हे 2 तास झाले आणि 2 ते 3 हे किती तास झाले 3 तास झाले। म्हणजे सकाळचे 7 ते दुपारी 12 चे 5 तास आणि दुपारी 12 ते दुपारी 3 पर्यंतचे 3 तास असे 5 तास आणि 3 तास मिळून एकूण किती तास झाले 8 तास झाले। म्हणजे आपलं ते कार्यालय एकूण 8 तास चालू आहे असं आपल्याला समजतंय। आता हेच उदाहरण 24 तासी कालमापनाप्रमाणे कसं सोडवता येईल, तर 24 तासी कालमापनामध्ये दिलेल्या वेळेचे आपल्याला वेळ 24 तासी घड्याळामध्ये किती असेल ती लिहिणं पहिल्यांदा गरजेचं आहे। मग सकाळी 7 ची जी वेळ असते आपल्याला माहिती आहे, दुपार रात्रीचे 12 जे असतात ते 24 तासी कालमापनामध्ये 24 वाजले असं आपण म्हणतो, कारण दुपारच्या 12 नंतर घड्याळाच्या काट्यातले आकडे हे 12च्या पुढे म्हणजे 13 पासून मोजायला सुरुवात होते। 1 वाजता 13 वाजता 2 वाजता 14 वाजतात अशा पद्धतीने रात्रीच्या मध्यरात्रीच्या 12 वाजता 24 तासी घड्याळामध्ये 24 वाजलेले असतात आणि मध्यरात्रीच्या 12 नंतर 1 वाजल्यापासून आपले 24 तासी घड्याळामध्ये 1 2 3 असे आकडे सुरू होतात।
म्हणून सकाळचे जे 7 आहे ते दुपारच्या 12 आधीची वेळ असल्याने 24 तासी घड्याळामध्ये ती वेळ 7 वाजता अशीच दर्शवलेली असेल आणि दुपारी 3 वाजता कार्यालय बंद होतं। दुपारच्या 3 ची वेळ 24 तासी घड्याळामध्ये किती वाजले म्हणून दर्शवलेली असेल तर दुपारच्या 12 नंतर 1 वाजता 13 वाजता 2 वाजता 14 वाजता आणि 3 वाजता आपले किती वाजता 15 वाजता। म्हणजे सकाळच्या 7 ची वेळ ही 24 तासी कालमापनामध्ये 7 वाजता आणि दुपारच्या 3 वाजताची वेळ 24 तासी कालमापनामध्ये 15 वाजताची असेल। म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, 15 वाजतामधून 7 वाजता हे वजा केले की आपल्याला एकूण कार्यालयाचा कालावधी लक्षात येईल। मग 15 वाजता म्हणजे 15 तास आणि 0 मिनिट वजा 7 वाजता म्हणजे 7 तास 0 मिनिट यांची वजाबाकी करायची। 15 मधून 7 गेले किती राहिले 8 तास। दोन्हीकडे आपलं उत्तर सारखं आहे, कार्यालयाच्या कामकाजाची वेळ ही 8 तास असेल। फक्त पद्धतीमध्ये फरक आहे, याच्यातली कोणती जी सोपी पद्धत तुम्हाला वाटेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता आणि अशा पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकतो। आता आपण पुढचं उदाहरण बघूया। पुढील उदाहरण बघूया, रामभाऊंनी रात्री 10:30 वाजता पाण्याचा पंप सुरू केला व त्याच रात्री 12:45 वाजता तो बंद केला तर त्यांनी किती वेळ पंप चालू ठेवला, असं उदाहरण आहे। एकाच रात्रीच्या 2 वेळा आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या दोन्ही वेळांमध्ये 12 वाजता ही वेळ येत नाही। ज्या वेळेला 12 वाजताची वेळ येते त्या वेळेला दिलेल्या वेळेपासून आपल्याला त्या 12 पर्यंतची वेळ आणि नंतर त्या 12 नंतरची पुढची वेळ अशा वेगवेगळ्या वेळेचं गणन आपल्याला करावं लागतं। परंतु या ठिकाणी दोन्ही वेळा ज्या आहेत 10:30 वाजता, रात्री 10:30 वाजता आणि रात्री 12:45 वाजता, ह्याच्यामध्ये 12 वाजण्याचा कालावधी येत नाही। या ठिकाणी बघा, 10:30 ही वेळ आपण कशी लिहू शकतो, 12 तासी कालमापनाप्रमाणे 10:30। सर्वांना लक्षात आलंय, 10:30, 10:30 म्हणजे अर्धा आणि 10 म्हणजे 10 वाजून गेल्यानंतर अर्धा तास, अर्धा तासाचे मिनिट होतात 30 मिनिट। म्हणून ही वेळ मी कशी लिहिलेली आहे, 10:30 म्हणजे 10 वाजून गेल्यावर अर्धा तास झालेला आहे म्हणजे आपली 10:30 वेळ आहे आणि त्याच रात्री 12:45 वाजता तो पंप बंद झालेला आहे। 12:45 म्हणजे काय, तर 12 वाजण्यासाठी 15 मिनिट कमी, 12:45 म्हणजे 11 वाजून गेल्यानंतर पाऊण तास, पाऊण तासाचे मिनिट किती होतात तर एका तासाचे 60 मिनिट, पाव तासाचे 15 मिनिट आणि अर्धा तासाचे 30 मिनिट। हे सगळं आपण शिकलेलो आहोत, त्यानुसार मग अर्ध्या तासाचे 30 मिनिट आणि पाव तासाचे 15 मिनिट असे 30 आणि 15 मिळून आपले किती मिनिट झाले, 45 मिनिट। 12 वाजायला 15 मिनिट कमी म्हणजे 11 वाजून गेल्यानंतर 45 मिनिट या ठिकाणी आपण ती वेळ दाखवलेली आहे। ही वेळ दाखवणं सगळ्यात महत्वाचं आहे, 10:30 वाजता म्हणजे 10:30 आणि 12:45 म्हणजे 11:45, 11 वाजून गेल्यानंतरचा पाऊण तास म्हणून 11:45। आता याच्यामध्ये कुठेही 12 मध्ये वाजत नाही, 12 वाजायचेत अजून इथे, म्हणजे या ठिकाणी आपण सरळ सरळ वजाबाकी करून त्या वेळेचा कालावधी मोजू शकतो। मग नंतरचा जो कालावधी आहे त्याच्यातून आधीचा वेळ आपण काय करायचा आहे, वजा करायचा आहे। 11 तास 45 मिनिट वजा 10 तास 30 मिनिट, मिनिटांच्या रकान्यात मिनिट, तासांच्या रकान्यात तास, मिनिटांची वजाबाकी करता येते। 45 मिनिट हे 30 मिनिटांपेक्षा मोठे आहेत म्हणून 45 मधून 30 गेले राहिले 15 मिनिट आणि 11 मधून 10 गेले राहिला 1 तास, म्हणजे किती वेळ पंप चालू आहे, 1 तास 15 मिनिट। वजाबाकी न करता
जर बोटांच्या साह्याने तुम्हाला मोजमाप करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता। जसं की 10:30 रात्रीचे 10:30 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत एक तास होतो। इथे 10:30 सुरुवात केली म्हणून मी पुढचा वेळ काय घेणार आहे, 11:30 घेणार आहे। 10:30 ते 11:30 एक तास, आणि 11:30 नंतर आपले 45 मिनिट होत आहेत म्हणजे अजून 15 मिनिट आपल्याला त्याच्यामध्ये मिळवायचे, म्हणून 11:30 ते 12:45 म्हणजे किती वेळ होतो, फक्त 15 मिनिट होतात। एक तास आपला मोजून झाला आणि वरती राहिलेले 15 मिनिट अशा पद्धतीने आपण बोटांच्या साह्याने देखील या वेळेचं मोजमाप करू शकतो। दुसरी पद्धत आहे ती 24 तास कालमापन। 24 तास कालमापनाप्रमाणे दिलेल्या वेळेची वेळ ही आपल्याला 24 तासी घड्याळामध्ये कितीची असेल ती आधी काढावी लागेल। रात्रीचे 10:30 बघा, दुपारच्या 12 नंतर तर मध्यरात्रीच्या 12 नंतरचं गणन हे 24 तासी घड्याळामध्ये वेगळं होतं। 12 नंतर 13, 14, 15 या पद्धतीने, म्हणजे रात्री 10:30 वाजता 24 तासी घड्याळामध्ये 22:30 झालेले असतील, आणि रात्री 12:45 वाजता, त्याच रात्री 12:45 वाजता किती वाजलेले असतील, तर 11:45 म्हणजे 11 वाजता किती वाजतात, तर 23 वाजतात, आणि वरती 45 मिनिट म्हणजे 11 आपल्या 12 तासी घड्याळात 11:45 ची वेळ ही 24 तासी घड्याळामध्ये 23:45 एवढी असणार आहे। आता या नंतरच्या वेळेतून आधीची वेळ आपण वजा केली की आपल्याला लागलेला कालावधी लक्षात येईल। 23:45 22:30 मिनिटांची वजाबाकी आणि तासांची वजाबाकी, 45 मधून 30 मिनिट गेले राहिले 15 मिनिट, आणि 23 मधून 22 गेले राहिला एक तास, म्हणजे 1 तास 15 मिनिट तो पंप चालू होता। अशा पद्धतीने आपण दोन्ही पद्धतीमध्ये या कालावधी हा आपण मोजलेला आहे। अशाच पद्धतीचं अजून एक उदाहरण आपण बघूया। पुढचं उदाहरण बघा, एक दुकान 9:30 AM ला उघडते आणि 10 PM ला बंद होते, तर ते दुकान किती वेळ चालू असते। आता इथे थोडंसं आपल्याला एक कोड्यामध्ये टाकण्यासाठी दिलेली वेळ ही AM आणि PM मध्ये दिलेली आहे, परंतु आपण हे शिकलेलो आहे की मध्यान्नपूर्व जर असेल, मध्यान्नपूर्व म्हणजे काय, दुपारी 12:00 आधीची जी वेळ आहे तिला मध्यान्नपूर्व असं म्हटलं जातं, आणि ती वेळ अँटी मेरिडियन म्हणून AM नी लिहिली जाते, आणि PM म्हणजे पोस्ट मेरिडियन म्हणजे दुपारी 12 नंतरची वेळ मध्यरात्रीच्या 12 पर्यंत ही PM म्हणून सांगितली जाते, म्हणजे पोस्ट मेरिडियन मध्यान्न नंतरची वेळ म्हणून तिला असं संबोधलं जातं। म्हणजे या ठिकाणी AM वरून आपल्या लक्षात येतं की ते दुकान 9:30 उघडतं, म्हणून मी या ठिकाणी लिहिलेलं आहे 9:30 AM म्हणजे 9:30 आणि 10 PM म्हणजे रात्री 10 वाजता ते दुकान बंद होतं, तर ते दुकान किती वेळ चालू आहे हे आपल्याला शोधायचं आहे। मग आता 9:30 ते मध्यरात्री रात्रीचे 10 पर्यंत या वेळेमध्ये दुपारचे 12 ही वेळ येते, मग पहिल्यांदा काय करायचं, तर 9:30 पासून तर दुपारच्या 12 पर्यंतचा कालावधी किती होतो तो आधी आपल्याला मोजायचा। मग कसा मोजणार तो, तुम्ही 12:00 दुपारच्या 12:00 मधून 9:30 वजा करू शकता, किंवा सरळ सरळ आपल्या बोटावरती तुम्ही त्याचं मापन करू शकता। 9:30 ते 10:30 एक तास, 10:30 ते 11:30 दोन तास, आणि 11:30 ते 12 ते 30 मिनिट, म्हणजे 9:30 ते 12:00 ते एकूण कालावधी होतो 2 तास 30 मिनिट। बघा, हे तुम्ही वजाबाकीनी सुद्धा काढू शकता, पण वजाबाकीपेक्षा आपण
सरळ सरळ अशी मोजणी करू शकतो। 9:30 ते 10:30 एक तास, 10:30 ते 11:30 दोन तास, 11:30 ते 12 तीस मिनट, म्हणजे 2 तास 30 मिनट ही झाली दुपारच्या 12:00 आधीची वेळ। आणि दुपारी 12:00 नंतर रात्री 10 वाजेपर्यंत एकूण किती तास होतील, तर 8 तास। ते सरळ सरळ आपण मोजायचे आहेत। आता इथं वजाबाकी करून चालणार नाही, 12 तून 10 वजा केले तर 2 उत्तर येईल। पण दुपारचे 12 ते रात्रीचे 10 2 तास होतील का, शक्य आहे का ते? नाही, म्हणजे आपलं काहीतरी चुकतंय। म्हणून मी इथं नेहमी वजाबाकीचा फॉर्म्युला पद्धत या ठिकाणी वापरलेली नाही, तर तो कालावधी आपल्याला मोजायचा आहे। दुपारी 12 ते दुपारी 1 1 तास, 1 ते 2 2 तास, 2 ते 3 3 तास, 3 ते 4 4, 4 ते 5 5 तास, 5 ते 6 6 तास, 6 ते 7 7 तास आणि 7 ते 8 8 तास। अशा पद्धतीने आपण जर वेळ मोजत गेलो तर दुपारचे 12 ते रात्रीचे 10 किती वेळ होणार आहे, तर 8 तास होणार आहे। म्हणजे ते दुकान एकूण किती वेळ चालू आहे, तर दुपारच्या 12:00 आधी 2 तास 30 मिनिट अधिक दुपारी 12 ते रात्री 10 पर्यंतचा कालावधी आहे 8 तासाचा। मग तासाखाली तास लिहूया, मिनिटांखाली मिनिट लिहूया। 30 मिनिट आणि 2 आणि 8 मिळवले किती झाले, 10 तास 30 मिनिट ते दुकान काय आहे, चालू आहे। हे झालं 12 तासी कालमापनाप्रमाणे। हेच उदाहरण आपण 24 तासी कालमापनाप्रमाणे कसं सोडवू शकतो ते आपण बघूया। बघा, या ठिकाणी 2 वेळा आपल्याला दिलेले आहेत, 9:30 AM ते 10 PM। तर ही जी वेळ आहे ती आपण 9:30 AM म्हणजे दुपारी 12:00 आधीची, म्हणजे मध्यान्न पूर्व, म्हणून ती AM म्हणून लिहिलेली आहे। आणि 10 PM म्हणजे मध्यान्न नंतर, म्हणून ती पोस्ट मेरिडियन अशी लिहिलेली आहे। तर मग आता हे दुकान सकाळी 9:30 वाजता उघडतं आणि रात्री 10 वाजता बंद होतं, तर याचा आपल्याला कालावधी या ठिकाणी मोजायचा आहे। सकाळी 9:30 ते रात्रीचे 10 याच्यामध्ये दुपारचे 12 वाजतात, म्हणून आपण सकाळी 9:30 ते दुपारी 12 पर्यंतचा वेळ पहिल्यांदा मोजणार आहे आणि नंतर दुपारी 12 नंतर रात्री 10 वाजेपर्यंतचा वेळ आपण तो वेगळा मोजणार आहे आणि दोन्ही वेळांची नंतर बेरीज करणार आहे। मग सगळ्यात पहिल्यांदा सकाळी 9:30 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत किती कालावधी होतो, तर तुम्ही वजाबाकी करायची म्हटली तरही होऊ शकेल, परंतु वजाबाकीपेक्षा आपण या ठिकाणी सकाळी 9:30 ते दुपारी 12 ही वेळ आपण आपल्या सहज बोटांवर करता येईल अशी करूया। 9:30 ते 10:30 1 तास, 10:30 ते 11:30 2 तास आणि 11:30 ते 12 ती 30 मिनिट। अशा पद्धतीने माझे सकाळचे 9:30 ते दुपारी 12 पर्यंतची वेळ आहे 2 तास 30 मिनिट। आता 12 नंतर रात्रीचे 10 पर्यंतची वेळ आपल्याला मोजायची आहे। दुपारी 12 ते रात्रीचे 10 किती तास होतात, तर साधारण आपण सहजच असं खूप मोठं मोजण्यापेक्षा आपण असं लक्षात घेऊया, दुपारी 12 ते रात्री 12 जर केलं असतं तर एकूण 12 तास झाले असते। म्हणजेच या ठिकाणी 12 वाजायला अजून 2 तास कमी आहेत, म्हणजेच 12 तासांपेक्षा 2 तास कमी, म्हणजे माझा तो कालावधी किती येणार आहे, 10 तास येणार आहे। असं थोडासा आपण तर्क करून ही वेळ काय केलेली आहे, काढलेली आहे। नाहीतर तुम्ही दुपारी 12 ते दुपारी 1, दुपारी 1 ते दुपारी 2, दुपारी 2 ते दुपारी 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9 आणि 9 ते 10 असं जर मोजत गेले तर तुमचे बरोबर किती तास होणार आहेत, 10 तास होणार आहेत। मग आता या दोन्ही वेळांची बेरीज केली की आपल्याला दुकान किती वेळ चालू आहे तो कालावधी मिळेल। पहिले आहे 2 तास 30 मिनिट अधिक नंतरचे आहे 10 तास आणि 0 मिनिट, म्हणून तासांमध्ये बेरीज होईल। 10 मध्ये 2 मिळवले 12 तास 30 मिनिट ते दुकान
चालू आहे असे आपण 12 तासी कालमापनाप्रमाणे काढू शकतो। आता हेच उदाहरण आपण 24 तासी कालमापनामध्ये कसं करूया ते बघू। 24 तासी कालमापनाप्रमाणे जर आपल्याला हे उदाहरण मगाचं सोडवायचं असेल तर बघा 9:30 ची वेळ ही 24 तासी घड्याळामध्ये किती वाजता म्हणून दर्शवली जाईल आणि रात्रीच्या 10 वाजताची वेळ ही 24 तासामध्ये किती वाजता दर्शवली जाईल असं आपण बघणार आहोत। तर सकाळचे 9:30 हे 24 तासी घड्याळामध्ये देखील किती वाजलेले असतील, 9:30 वाजलेले असतील आणि रात्रीचे 10 मात्र हा ही जी वेळ आहे ती दुपारच्या 12 नंतरची वेळ असल्या कारणाने नंतर 24 तासी कालमापनामधलं मोजदाज ही बदलते आणि म्हणून रात्रीच्या 10 वाजता 24 तासी घड्याळामध्ये 22 वाजलेले असतील। आता 24 तासी घड्याळामध्ये आपण सरळ सरळ वजाबाकी करून हा कालावधी काढू शकतो। इथे लिहिलेले आहे तास आणि मिनिट, नंतरची वेळेमधून आधीची वेळ वजा केली की आपल्याला तो कालावधी लक्षात येईल, म्हणजे 22:00 वजा 9:30। आता वजाबाकी आपण शिकलेलो आहोत वेळेची। 0 मिनिट हे 30 मिनिटांपेक्षा लहान आहेत, म्हणजे 0 मिनिटातून 30 मिनिट वजा होत नाही। मग आधी आपल्याला त्यांना मोठं करावं लागेल। कसं मोठं करणार? तर या 22 तासातला 1 तास आपल्याला इकडे मिनिटांमध्ये उसना घ्यावा लागेल आणि 1 तासाची 60 मिनिट होतात, म्हणून मी या 0 मिनिटांमध्ये 60 मिनिट मिळवल्यावर माझी 60 मिनिट झाली आणि 60 मिनिट ही 30 मिनिटांपेक्षा मोठी आहेत, म्हणून 60 मिनिटातून 30 मिनिट गेले, या ठिकाणी 30 मिनिट राहिले। 22 तासातला 1 तास तिकडे उसना गेल्याने 1 तास मी या ठिकाणी कमी करून 21 लिहिलेले आहेत। आता 21 मधून 9 घालवायचे वजाबाकी करताना तू सहज लक्षात येईल, 9 पासून 21 पर्यंत मोजलं किंवा वेगळ्या बाजूला आपण वजाबाकी करून घेतली तर 21 मधून 9 गेले किती तास राहतील, 12 तास। 12 9 21 होतात, म्हणजे आपलं ते दुकान 12 तास 30 मिनिट चालू होत असं आपण सांगू शकतो। असं दोन्ही पद्धतीने हे उदाहरण आपण 12 तासी कालमापनाप्रमाणे पण सोडवलंय आणि 24 तासी कालमापनाप्रमाणे सोडवलंय। आता अजून एक उदाहरण आपण बघूयात। या ठिकाणी उदाहरण बघा, गीताने सकाळी 2:25 सकाळी 2:25 आणि दुपारी 1:45 वर्गात शिकवले तर तिने एकूण किती वेळ वर्गात शिकवले। बघा या ठिकाणी असं उदाहरण नाही दिले की तिने दुपारी 2 वाजता शिकवायला सुरुवात केली आणि कधी ते बंद केलं, म्हणजे इथे आपल्याला कालावधीचं मोजमाप करायचं नाही। तर कालावधीचं मोजमाप करून आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, एकूण कालावधी फक्त आपल्याला शोधायचा आहे। याचा अर्थ असा की घड्याळातली वेळ आपल्याला दिलेली नाही, तर एकूण किती कालावधी सकाळी तिने कामकाज केलं आणि दुपारी किती वेळ कामकाज केलं हे आपल्याला कालावधी सरळ सरळ उदाहरणामध्ये दिलेला असल्याने आपल्याला दोन्ही वेळांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे, हे आपल्याला ओळखणं महत्वाचं आहे। आता बेरीज करताना तास आणि मिनिट या दोन्ही राशी वेगवेगळ्या मांडून तासांची बेरीज वेगळी आणि मिनिटांची बेरीज वेगळी करायची आहे। पहिल्यांदा सकाळी तिने 2:25 शिकवलं आणि दुपारी 1:45 तिने शिकवलं, मग दोन्ही राशी आपण एका खाली एक मांडून घेतल्या, योग्य मांडणी त्याची केल्यानंतर मिनिटांची बेरीज झाली आपली 70 आणि तासांची बेरीज झाली 3, 2 आणि 1 3, 5 आणि 5 10, 1 7, 5 आणि 2 7 अशी इथे 70 मिनिट झाली। परंतु आपलं 12 तासी कालमापनामध्ये 60 मिनिटांचा 1 तास होतो, म्हणून ही जी वरची जी 60 मिनिट आहेत ती आपण इकडे तासाच्या रूपामध्ये पाठवणार आहोत, म्हणून मिनिटांमधून मी 60 मिनिट वजा केल्यानंतर माझी 70 मधून 60 मिनिट गेली, या ठिकाणी 10 मिनिट राहिली आणि त्या 60 मिनिटांचा 1 तास हा मी 3 तासामध्ये मिळवला तर माझा कालावधी झाला 4 तास 10 मिनिट। म्हणजे गीताने एकूण तिचं शिकवण्याचं जे कामकाज आहे ते 4 तास 10 मिनिट अशा पद्धतीने
पूर्ण केलेलं आहे। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेळ कालावधी कसा मोजायचा, बेरीज वजाबाकी वेळेची कशी करायची या सर्व गोष्टी समजल्या असतील। धन्यवाद।